अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे, पण हे संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे त्या अर्थसंकल्पामध्ये काय मिळालं काही नाही मिळालं यापेक्षा गास्त आहे। ते म्हणजे विधान परिषदेतील 10 आमदार आहेत जे आज निवृत्त होणार आहेत या मुद्द्यावरून। आपल्यासोबत अनिकेत तटकरी जे आहेत, जे ज्यांची निवृत्त तारीख जी आहे आमदारकीची विधान परिषदेची 31 मे आहेत, आणि आज त्यांना निरोप दिला जाणार आहेत। अनिकेत, जे तरुण आमदार म्हणून सभागृहामध्ये आपण त्या ठिकाणी कामकाज पाहिलं केलं, कसा अनुभव होता या संपूर्ण टर्मचा? निश्चितच आज विधान भवनातील माझ्या या 6 वर्षाच्या कारकिर्दीचा शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळे निश्चितच गेल्या 6 वर्षातील अनेक आठवणींना माझ्या नजरेसमोर न जातात। पहिला दिवस ज्यावेळेस माननीय खासदार माझे वडील तटकरे साहेबांच्या समवेत पहिल्यांदा या सभागृहामध्ये येण्याची संधी मिळाली, बरंच काही शिकायला मिळालं, ह्या पदाने मला निश्चितच प्रतिष्ठा दिली, त्याचबरोबरच सर्वांकडनं प्रेमसुद्धा मिळालं। या निमित्ताने मला 3 मुख्यमंत्री लाभले 6 वर्षाच्या कालखंडामध्ये। इतकं माझा तोच प्रश्न होता की असा पहिलाच कार्यकाल असेल अशा तुमच्या आमदारांसोबतचा की ज्यांनी 3 मुख्यमंत्री, 3 वेळा उपमुख्यमंत्री, त्यानंतर एकाच्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री, याचबरोबरीनं सरकार आदली बदली झालेलं। ऐतिहासिक अशी कारकिर्द माझी पहिली टर्म राहिलेली आहे। पहिल्यांदा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षात साधारण 1.5 वर्ष काढला, नंतर परत 4 मुख्यमंत्री मिळाले। खरं तर देवेंद्रजी परत 2 दिवसासाठी, तेव्हा अजितदादासुद्धा उपमुख्यमंत्री त्या कालखंडामध्ये होते। नंतर उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची म्हणजे तिथे जवळपास महाविकास आघाडीमध्ये 2.5 वर्ष संधी, आणि नंतर परत आता 1 वर्ष विरोधी पक्षात, आणि शेवटचं वर्ष आज सत्ताधारी पक्षामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी आहे। बरं, या टर्म मधून काय वाटतं, काय मिळालं, आणि तुम्ही तुमच्या जनतेला किंवा तुमच्या लोकांना काय न्याय देऊ शकला? मी माझी ही पहिली टर्म जी आहे ही मी असं दावा करणार नाही की सगळ्यांना समाधान करू शकलो, मात्र कोकणातील ज्या माझ्या मतदार बंधू भगिनींनी माझ्यावर विश्वास टाकला त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न मी जरूर केला। कितपत यशस्वी झालो याच्यापेक्षा ज्या काही उणीवा राहिल्या असतील त्या पुढच्या कालखंडामध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीन। पुढे संधी मिळेल नाही मिळेल हा भाग पुढचा राहिला, पण सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये ह्या ज्या 6 वर्षामध्ये मला जे काही शिकायला मिळालं त्याचा अनुभव पाठीशी घेत पुढच्या कालखंडामध्ये अधिक लोकहिताची कामं, त्याचबरोबर शासनाकडनं लोकांना जे अभिप्रेत आहे ते करण्याचा प्रयत्न निश्चितच मी करीन। एखादी अशी गोष्ट जी या सभागृहातून आपण शिकलात आणि ती आयुष्यभर शिदोरी म्हणून आपल्यासोबत राहील? अनेक गोष्टी आहेत, खरं तर अनेक गोष्टी आहेत, अनेक आठवणी आहेत, पण अभ्यासपूर्ण भाषणं या सभागृहातली स्मरणात निश्चितच राहतील। अनेक नोकझोक ज्या विरोधकांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या होत्या ह्या अधिवेशनात तितक्याशा काही पाहायला मिळालं नाही, पण निश्चितच ते सुद्धा अनुभव आहेत। विशेष करून राज्यातील सर्वोच्च सभागृहामध्ये तालिका सभापती म्हणून सुद्धा काम करण्याची संधी मिळाली, या निमित्ताने माझे नेते आदरणीय अजितदादा असतील त्यांचे आभार मानेन, पण त्याचबरोबरच शरदचंद्रजी पवार साहेबांचे सुद्धा मी आभार मानेन, कारण प्रत्येकानेच संधी आम्हाला दिली। विशेष करून माझे वडील तटकरे साहेबांनी माझ्या ह्या राजकीय वाटचालीमध्ये महत्त्वाचं योगदान आहे, माझ्या आईचं असेल, माझ्या पत्नीचं असेल, मुलांचं असेल, माझ्या बहीण आदिती असेल यांचं सुद्धा सर्वांचंच कौटुंबिक योगदान राहिलेलं, मित्रपरिवारचं योगदान राहिलेलं आहे, बरोबर असलेल्या सर्व PA असतील, मंत्रालयातले ह्याच विधिमंडळातले सचिव असतील, सर्व कार्यालयीन हे असतील यांचं सुद्धा सहकार्य राहिलं, त्याच्यामुळे त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त केले। बरं, एखादी अशी तुम्ही म्हटलं की प्रभावी भाषण ऐकायला मिळाली, असं एखादी प्रभावी व्यक्ती ज्यांचं भाषण आपलं ऐकलं चांगलं वाटलं आणि त्यांचं भाषण ऐकावं असं वाटतं सभागृहातलं, ते त्या व्यक्तीचं नाव आणि ओव्हरऑल कामकाजामध्ये सभापतींचं काम म्हणण्यापेक्षा त्यांनी त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं? कारण का बऱ्याच आम्ही असं बघितलं की त्या एक हेडमास्टर म्हणून तिथे बसल्या असल्या, रागवतात बऱ्याच वेळा, पण तेवढंच ते समजून देखील सांगतात आणि तुम्हाला त्यातून शिकायला मिळतं।
आज निरोपाचा दिवस आहे, त्यामुळे माझं पहिलं अधिवेशन आणि वडिलांचं म्हणजे तटकरे साहेबांचं शेवटचं अधिवेशन होतं 6 वर्षापूर्वी. ज्यावेळेस मी पहिल्यांदा आलो त्यावेळेस नागपूरला आमचं अधिवेशन झालं आणि पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन हे नागपूरला झालं होतं. आणि पहिलाच पाऊस म्हणजे त्या अधिवेशनामध्ये तिथे विधानभवनामध्ये आलेलं पाणी, गेलेली लाईट, ह्या सगळ्या आठवणी आहेत. पण त्यावेळेचं तटकरे साहेबांचं जे निरोपाचं भाषण आहे हे जरूर मला स्मरणात राहतं. त्यांनी केलेलं अंतुले साहेबांवरचं भाषण असेल, पवार साहेबांच्या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीचं भाषण असेल, अनेक वेळेला सभापती रामराजे निंबाळकर साहेबांनी खरं तर मला नेहमीच सांगत आले की तटकरे साहेब उभे राहिले की एक चिठ्ठीसुद्धा हातात न घेता तासन तास भाषण करायचे, त्यामुळे ते जरूर आहे, त्या आठवणी निश्चितच आहेत. आणि सभापतींचं म्हटलं तर रामराजे निंबाळकर साहेबांचं कामकाज हे निश्चितच त्यांनी आम्हा तरुणांना संधी दिली. आणि आत्ताच्या असल्या उपसभापती नीलमताईंनीसुद्धा निश्चितच आम्हाला संधी दिली, त्यामुळे शिक्षकापेक्षा आम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम दोन्ही सभापती मोदींनी केलं. आज जाताना म्हणजे इथून अर्थात पुन्हा येण्याकरता आपण फिल्डिंग लावालच, पण इथून जाताना काय अशा गोष्टीत किंवा काय अशा गोष्टी निरोप घेऊन जाणार, भेट घेणार सर्वांची? आज राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना भेटणार आहे, त्यांच्या आशीर्वाद घेणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आणि माझे पहिले विधिमंडळातील नेते आदरणीय धनंजय मुंडेसाहेब असतील, ज्यांनी विरोधी पक्ष नेते असताना त्यांच्या हाताखाली मला काम करण्याची संधी मिळाली, आवर्जून माझ्या ज्येष्ठ बंधूचे आशीर्वाद मी घेईन आणि सर्वच असलेल्या विधिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करीन. आदरणीय जयंतभाई पाटील साहेब असतील, त्यांचे सुद्धा सर्वांचेच आशीर्वाद घेईन. नक्कीच, जरी हे निवृत्त होत असले 31 मेला तरी काही तांत्रिक मुद्दे आहेत, कारण का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप लागल्या देखील नाही, सुप्रीम कोर्टामध्ये तो विषय पेंडिंग आहे, त्यामुळे पुढे देखील त्यांना बऱ्यापैकी कार्यकाल मिळेल. पण आज या विधान परिषदेतून 10 आमदार जे आहेत ते निवृत्त होतील, त्यांचा निरोप समारंभ जो आहे तो लवकरच सुरू होईल. पुढे जिल्ह्यात गणेश काळेस अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. Mm-hmm.